तुम च्या गावचा इतिहास माहिती आहे का तुम्हाला? प्रत्येक गावाला आपला इतिहास असतो. हो, गावालाच कशाला, गावातल्या प्रत्येक माणसाला आपला इतिहास असतो. हॉरर विषय आहे मराठी सिनेमात असा खूप कमी मिळतं, कमी पाहायला मिळतं. थ्रिलर सापडेल, सस्पेन्स आहे, थोडा रोमॅन्टिक सीन्स आहे, कॉमेडी आहे, आणि तुम्हाला काय पाहिजे? एक चांगला कॉन्सेप्ट म्हणजे आणलेला आहे. युनिकनेस सिनेमातला खूप छान आहे, गाणी खूप छान आहेत. तर त्याच्यानंतर शुभंगी केदारचं गाणं खूप भाव खाऊन जातं चित्रपटामध्ये. खूप थ्रिलर आणि खूप रोमॅन्टिक एक मूवी एक ते म्हणू शकतो सिनेमाचा. उर्मिलाने खूप छान काम केलं आहे, तिचा खूप अभिनय आवडला. खूप सिनेमा छान आहे, रवींद्र शिवाजींनी चांगलं दिग्दर्शन केलं आहे. जो शेवटचा क्लायमॅक्स सीन आहे जो पूर्ण अंधारा शूट झालेला आहे, पण तो खूप चांगला शूट केला आहे रवींद्र सरांनी. एवढ्या छोट्या जागेत असा सीन शूट करणं फार अवघड काम होतं, पण त्यांनी ते चांगल्या प्रकारे निभावलं आहे. हॉरर विषय आहे मराठी सिनेमात असा खूप कमी मिळतं, कमी पाहायला मिळतं. त्यामुळे त्यांचं खूप अभिनंदन आणि खूप प्रेक्षकांनी हा सिनेमा पाहावा असं सर्वांना आवाहन करतो. डायरेक्शननी फारच उत्तम कामगिरी याच्यामध्ये निभवली आहे. अमित पडवणकर यांचा परफॉर्मन्स जबर आवडला, त्यांची युनिक कॉमेडी, कॉमेडीची टायमिंग वगैरे जबरदस्त होती. ॲक्ट्रेस आहेत आणि ॲक्टर आहेत जे राहुल आणि उर्मिला, दोघांची पण केमिस्ट्री फारच उत्तम आली. या चित्रपटामध्ये तुम्हाला थ्रिलर सापडेल, सस्पेन्स आहे, थोडा रोमॅन्टिक सीन्स आहे, कॉमेडी आहे, आणि तुम्हाला काय पाहिजे? पैसा वसूल तर होणारच आहे. या चित्रपटामध्ये एक इतिहास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, आणि प्रत्येक गावाला, प्रत्येक गावाचा एक इतिहास असतो, प्रत्येक माणसाचा इतिहास असतो. तर त्याचप्रकारे ह्या चित्रपटामध्ये प्रयत्न केला एक इतिहास दाखवायचा आणि एक इतिहास सांगायचा. तर तुम्ही नक्की पहा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात 1 एप्रिलला हा चित्रपट येत आहे. आपल्या परिवारासोबत, मित्रपरिवारासोबत नक्की पहा. ह्याच्यामध्ये जो रहस्यपट किंवा त्या मुलीच्या ह्याच्यातून दाखवण्यात आलेला आहे, पण नक्कीच हा पिक्चर चांगला चालला. एक वेगळाच कॉन्सेप्ट ह्या म्हणजे याच्या दिग्दर्शक जे आहेत, एक चांगलाच कॉन्सेप्ट म्हणजे आणलेला आहे त्या चित्रपटाचा. आत्ता हल्ली काय सगळे नवीन कॉन्सेप्ट यायला लागले, पण हा कसा वेगळाच आहे. आणि जे शूट केलेले आहेत, जे बॅकग्राऊंड जे आहे ते अतिउत्तम घेतलेलं आहे. सगळे गावातले सगळे शूट घेतलेलं आहे, वाडा विडा इथे काय सर्व काय छान छान आहे. बाकी पिक्चर एकदम बेस्ट आहे. यू नेव्हर नो, इट मे क्लिक विथ ए सेक्शन ऑफ द ऑडियन्स, ज्यांना ओल्ड स्टाईल टॅकलिंग ऑफ फिल्म आवडतात. म्हणून ऑन द होल रौद्र इज अ डिफरंट फिल्म, वेगळं फिल्म आहे, आणि म्हणून छान फिल्म आहे. चांगला मूवी आहे, सस्पेन्स चांगला आहे, यांनी कामं पण चांगली केलेली आहेत. असं सगळं सगळंच एकंदरीत चांगलं आहे.